महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. सिंधुदुर्गातील समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झालेला आहे. देवबाग येथील ही दुर्घटना आहे. देवबाग समुद्रात दोन लहान मुलं बुडाली आहेत. पोहायला उतरलेला असताना ही दुर्घटना घडलेली आहे. दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत अशी माहिती समोर येते. समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे आणि दोन्ही मुलं ही पुण्यातील रहिवासी आहेत अशी माहिती समोर येते. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी विकास गावकर आपल्यासोबत. विकास, सिंधुदुर्गामध्ये तळकोकणामध्ये पर्यटकांची सध्या संख्या पण जास्त आहे, अनेक पर्यटक येतात, त्यात आता भराडी देवीची जत्रा आहे त्यामुळे खूप पर्यटक येतात. आता ही दुर्घटना घडली, ही देवबागमध्ये घडलेली आणि दोन्ही लहान मुलं आहेत, अधिक काय माहिती समोर येते? नक्कीच, आताच ही दुर्घटना घडलेली आहे. एकूण 13 जणांचा ग्रुप हा देवबाग मध्ये आलेला होता आणि ते एकूण पर्यटनासाठी आलेले होते. यापैकी 8 जण हे आहेत ते पाण्यामध्ये उतरलेले होते, समुद्राच्या पाण्यामध्ये. मात्र त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि या 8 जणांपैकी दोघांना वाचवण्यात यश आलेले नाही तर 6 जणांना वाचवण्यात आलेलं आहे. मात्र एकूणच या घटनेने पुन्हा एकदा समुद्र जे पर्यटक उतरतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तुम्ही म्हटलं तशाप्रमाणे आज पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात आहेत आणि यामुळेच ही दुर्घटना घडलेली आहे. एकूणच जर बघितलं तर त्या दोन मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि एक लाट होती, ती लाट ह्या दोन्ही मुलांना पाण्यामध्ये घेऊन गेली, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. गिरीश, विकास, समुद्राच्या किनारी वारंवार प्रशासनातर्फे आवाहन केलं जातं की समुद्रात पोहायला उतरू नका, तरी पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. आता देवबागमधली ही दुर्घटना देखील त्याचंच प्रतीक आहे. वारंवार आवाहन करून देखील मात्र सुरक्षा रक्षकांचा प्रश्न देखील यामुळे ऐरणीवर आलेला आहे. विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. दोघेही मुलं हे पुण्याची होते, पुण्याचे रहिवासी होते अशी माहिती येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथील किनाऱ्यावर दोन लहान मुलं बुडाली आहेत. एक ग्रुप होता हा तिथं पर्यटनासाठी आला होता आणि ते पोहायला उतरले होते, तर दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.